प्रेक्षक हो नमस्कार. अध्यात्म आणि विज्ञान यांच्या समन्वयाने जगामध्ये शांतीचा संदेश देणारं एकमात्र विद्यापीठ ते म्हणजे विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सरांनी साकारलेलं MIT हे विश्वविद्यापीठ. सरांच्या संकल्पनेतून साकारलेली विश्वशांती केंद्र आळंदी, माईल्स MIT पुणे आणि समस्त गावकरी मंडळ रामेश्वर आयोजित संत श्री गोपाळबुवा महाराज अखंड हरिनाम सप्ताह श्री रामकथेचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडला. तीच रामकथा आपणा सर्वांकरता आम्ही या विशेष भागाद्वारे आपणासमोर सादर करीत आहोत. सीता ही माया आहे, लक्ष्मण जीव आहे, तर राम हे ब्रह्म आहेत. राम, सीता आणि लक्ष्मण हे वनवासाला निघाले हे आपण मागील भागात पाहिले. या भागामध्ये महर्षी वाल्मिकींच्या आश्रमात ते कसे पोहोचतात ते पाहूयात. या प्रवासामध्ये राम आणि सीतेच्या पाऊलखुणा लक्ष्मण न तुडवत 4 पाऊलखुणा चुकवत वाट काढत पुढे चालायचं आहे त्याला. त्याच्या मनाची जी अवस्था आहे ती पाहूयात आपण आजच्या श्री रामकथेतून. ही कथा सांगताहेत हरिभक्त परायण रामराव महाराज ढोक. रामचंद्र पुढे चालतात, सीतामाईला प्रभूच्या पाऊलखुणा चुकवायच्या आहे. मालकाच्या पाऊलखुणा आपल्या पाऊलानं कशा तुडवायच्या, म्हणून 2 पाऊलखुणाच्या मध्ये मध्ये पाऊलं टाकत माय सीता चालती. पण पहिला दिवस आहे, अण्णा लक्ष्मणाला आईच्या शब्द आठवले, सुमित्रा माईचे. येताना दर्शन घेऊन आला होता. जा राव मा, जाओ बेटा, आज से तुम्हारी माँ सीता पिता राम जी है. अवध तुम्हार काज कछु नाही, मात तुम्हारे तात बैदेही. आठवले माय सुमित्रेचे शब्द. माझे मायबाप आहे, यांच्या पाऊलखुणा कशा तुडवायच्या, म्हणून लक्ष्मणजीला ब्राह्मण काका 4 पाऊलखुणा चुकवायच्या आहे. म्हणून कभी दाए कभी बाए, काही वेळ उजव्या भागाला चालतो काही वेळ डाव्या भागाला चालतो. हा लौकिक भाग झाला. त्यातला एक आध्यात्मिक बारकावा तुलसीजी सांगतात, रामचंद्र ब्रह्म आहे, लक्ष्मण जीव आहे, सीता माया आहे. जीवाला ब्रह्म इतकं जवळ आहे, शेठजी इतकं जवळ आहे, पण मध्ये मायेचा पडदा असल्यानं दर्शन नाही. संत रामदास स्वामीच्या भाषेत, चित्रासी वाटे मज भिंत दावा, गंधासी वाटे मज वास लावा, तरंग मागे तृषार्थ पाणी, तैसेची ब्रह्मी चुकले ती प्राणी. जय जय रघुवीर समर्थ. चित्र भिंतीवरच आहे, पण त्याला वाटतं भिंत बघावी. चित्रासी वाटे मज भिंत दावा, गंध म्हणजे वासच आहे, पण गंधासी वाटे मज वास लावा. तरंग पाणी जाय तरंग मागे तृषार्ध पाणी, तैसेची ब्रह्मी चुकले ती प्राणी. मुझको तू क्या ढूंढे बंदे, मैं तो तेरे पास में. ना मैं मस्जिद ना मैं मंदिर ना कभी कैलाश में. हरि देखन मैं गया पहुंचा हरिद्वार, भगत के हरि ना मिला हरि था मेरे द्वार. मैंने सोचा था हरि बार है हरि था हृदय माही, आड़ी ताटी कपट की जात दिखावत नाही सियावर रामचंद्र. बस कामापुरतं झालं आपलं. तुम्हाला गोड वाटतं पण कथा राहिली ना. मुझे को तू क्या ढूंढे बंदे, अरे मैं तो तेरे पास में. ना मैं मस्जिद ना मैं मंदिर ना कभी कैलाश में. हरि देखन मैं गया पहुंचा हरिद्वार, पग थके हरि ना मिला हरि था मेरे द्वार. मैंने सोचा था हरि बाहर हरि था हृदय माही, आड़ी ताटी कपट की ताते दिखावत नाही. सीता ही माया आहे, लक्ष्मण जीव आहे, राम ब्रह्म आहे. ब्रह्म जीवाला इतकं जवळ आहे, पण मध्ये मायेचा पडदा असल्यानं दिसत नाही. म्हणून जीवामध्ये सामर्थ्य नाही माया बाजूला करण्याचं,
पण जीवामध्ये स्वातंत्र्य आहे स्वतः बाजूला होण्याचं. म्हणून लक्ष्मण रूपी जीव सीतारूपी मायेला म्हणत नाही वहिनी वा बाजूला दादा दिसत नाही, स्वतःच जातो बाजूला. कभी दाए कभी बाए. बस जमला था जमला. असं करीत करीत प्रभू त्या आश्रमात आले. ज्या आश्रमात शेडजी पशु वैरत्व विसरले. पशु हाड वैर शब्द सर्वांना माहिती आहे. हाड वैर म्हणजे हाडा हाडात वैर. नाना दोन हाड एका डब्यात ठेवायची, बगळ्याचं आणि माशाचं. तसा डबा बंद ठेवायचा महिनाभर. झाकण उघडून पाहायचं तर बगळ्याचं राहील, माशाचं विरघळलं असेल आपोआप. याला म्हणतात हाड वैर. करून पहा प्रयोग. दुसरा एक प्रयोग सांगतो. शेळीच्या कातड्यानं ब्राह्मण काका तबला मडवायचा आणि लांडग्याच्या कातड्यानं डग्गा. डग्गा तळमजल्यात ठेवा, तबला सातव्या मजल्यावर. काहीच करू नका, फक्त डग्गा वाजवा, आवाजानं तबला फुटला पाहिजे सातव्या मजल्यावरचा. याला म्हणतात कातड्या कातड्यात वैर. बरं का शेठजी? असं हाडवैर असलेले पशु जिथं वैरत्व विसरले होते असं सांगतात. वाघाच्या मानेवरती गाय मान टाकत होती, मोराच्या पायामध्ये साप फिरत होता, सापाच्या फणाच्या सावलीत दुपारची विश्रांती उंदीर घेत होता. असे पशु जिथे वैरत्व विसरले होते तो आश्रम महर्षी वाल्मिकीजींचा होता. तिकडे जाऊन फ्रंट सीटला आहे, तिथे झोपल्यावर आमचा उदास होतो. तिकडे जा, तिकडे झोपला होता तो. मग तिरपा कसा झाला मग आपोआप? आणि मला इतका समाज असून फक्त तू दिसतो. हो पण ते असं नाही ना, सरळ बस ना, काय फरक नाही पडत. हा असा, हा झोपणारी माणसं खरं बोलत नसतात मला चांगलं माहिती. काही काही म्हणतात नाही नाही डोळे लावून ऐकतो महाराज. हो पण उघडे ठेवून ऐका, काही फरक नाही पडत. ए पा त्याच्यात तुमचा दोष नाही. असं शास्त्र आहे, तुका म्हणे नाड पाप ठाके हिता आड. ठरलेलं आहे जिथं आपलं कल्याण असेल तिथे पाप आडवं आल्याशिवाय राहत नाही. आणि ते झोपेच्या रूपानं येतं. तुकोबाराय म्हणतात ना आनंदाने, बस आता माझं पाप आडवं येत नाही कथा कीर्तन ऐकताना. कशावरून? पळून या गेली झोप, होते पाप आडते. अभंग वाचा तुम्ही. जे पाप आडवं येत होतं झोपेच्या रूपानं ते गेलं पळून. तेव्हा ते तुझा दोष नाही, ते ऐकू देत नाही झोप. बरे का? लक्षात ठेव. तिचा मिस्टर मरण पावला ना. झोपेचा मिस्टर कोण? हा बस बस समजून घ्या. रामायण शेठजी मेला तो, ती विधवा झाली. रडत रडत रामचंद्राकडे आली. माझा पती मारला प्रभू, आता मी काय करू? रामचंद्राने खरं सांगितलं, तुला कल्याण करायचं असेल तर चुकून तमाशाला जायचं नाही आणि एकही कथा कीर्तन चुकवायचं नाही. तेव्हापासून ते तमाशात जात नाही. इथं येते ते, ती येते तिच्या कल्याणासाठी पण दुसऱ्याची भिवंडी करून जाते. म्हणून सावध. पडवड या गेली झोप. काय झालं आपलं? हा वाल्मिकीजीच्या तपाचा परिणाम. जिथे पशु वैरत्व विसरलेले आहे वाल्मिकीजींच्या तपाचा परिणाम ब्राह्मण काका पशुवर झाला. आमचा माणसावर होत नाही शेठजी. काय काय भेटतात महाराज? काय कळलं का तुम्हाला? नाही हो, तुम्ही गेल्या झाली माळ घातली का त्याला? केलं सुरू. अरे त्याचा तिळभर दोष नाही. मग ज्या महाराजानं माळ घातली त्याचं तप कमी पडलं ना, त्याची काय ताकद आहे पुन्हा काढून टाकायची? वाल्मिकीच्या तपाचा परिणाम जनावरावर झाला
आमचा मानसार होत नाही. तिथे प्रभू आले, नमस्कार केला, बालमिकी मना आनंद भारी, किस कारण आए हो राघव? चार बातों के लिए आए बाबा. कौन सी चार बातें? माता का हित, पिता का वचन, भरत को शासन, तुम्हारे जैसे संतों का दर्शन. मुझे 14 साल रुकना है, कोई ठिकाना बताओ. तेव्हा वाल्मिकी जी एकंदर 14 ठिकाणं सांगतात, राहण्याची 14 ठिकाणं, पण सुरुवात कानाजवळून. जिनके श्रवण समोर समाला, जिनके श्रवण समोर समाला. एखाद्या नात्याचं प्रेम आणि ते नातं कसं असावं याचे उत्तम आदर्श म्हणजे लक्ष्मण, त्यांचं समर्पण आणि त्याग, प्रेम सांगणारा हा आजचा भाग होता. भेटूयात अशाच एका नव्या कथेसह पुढच्या श्रीरामकथेत. बघत रहा विश्वशांती दर्शन हे चॅनल. नमस्कार. 750 वर्ष झाले आमचा वारकरी रोज सकाळी विना गळ्यात घेऊन रूप पाहता लोचणी म्हणतो. 750 वर्षापासून तरी आनंद वाढत चालला पण कमी नाही, हा फरक लक्षात घ्या.